सो नाउ वी विल टॉक अबाउट अनसैच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघा आता काय करायचं माहिती आहे का आपल्याला? फक्त दोन गोष्टी ऍड करायचे, दॅट्स इट. बाकी सगळे रूल ऍज इट इज, जे काही आतापर्यंत रूल शिकलो ना ऍज इट इज सगळेच्या सगळे रूल अप्लाय करायचे, नो चेंज. जे काही आहे सगळे अप्लाय केले. आता चेंज काय होणार? तर चेंज होणार आहे आपल्या फॉर्म्युला. ऑलरेडी आपण फॉर्म्युला स्टडी केलाय, सेकंडरी फिजिक्स सबस्टिट्यूट केलं, प्रायमरी फिजिक्स आपल्याला स्ट्रक्चर सांगतो, ग्रुप वर नंबर ऑफ कार्बन सांगतो. क्लियर येत नाही. ओके, आवाज क्लिअर नाही. अरे हा, मी ऑडिओ कनेक्ट नाही केला. आता येतोय का क्लिअर आवाज? येस सर. ओके, सी, सो सेकंडरी प्रिफिक्स सबस्टिट्यूएंट सांगतोय, प्रायमरी प्रिफिक्स स्ट्रक्चर, रूट वर्ड, नंबर ऑफ कार्बन, प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन बॉन्डिंग, आणि सेकंडरी सफिक्स आपल्याला सांगतोय बॉन्ड फंक्शनल रूट. ठीक आहे, सो आता इथे काय करायचंय? नाऊ वी आर टॉकिंग अबाउट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आधी सॅच्युरेटेड झाले, नाऊ वी आर टॉकिंग अबाउट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोण असतात? अल्किन्स आहेत और अल्काइन्स आहेत. अल्किन अल्काइन्स काय असणार आहेत? की जिथे कार्बन कार्बन मध्ये डबल और कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, ही कंडिशन आहे. सो बेसिकली काय चेंज होणार आहे आपला? प्रायमरी सफिक्स आतापर्यंत आपण एन यूज केला, आता इन्स्टेड ऑफ एन आपण काय करणार? We will replace it by either ene or yne. That's the first rule. Ki apan kay karto hai? Ene la replace karte hai. Replace karte hai ene or yne. Theek hai? Ki ali first condition, first rule ala. Except that ata bagha kay karayche? To except that aplyakade ek rule add hoto, chhota sa rule add hoto. To rule kay sangto mala ki जो पॅरेंट आहे ना, आता आपण आतापर्यंत पॅरेंट कसा फाईन केला होता? तर कार्बन कार्बन चेन मोठी आली पाहिजे, लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन, ही कंडिशन होती. इथे आता पॅरेंट साठी काय कंडिशन येणार आहे? तर पॅरेंटची कंडिशन अशी आहे की लॉंगेस्ट चेन असली पाहिजे, बट ती लॉंगेस्ट चेन मध्ये, त्या जी काही लॉंगेस्ट चेन बनते त्या लॉंगेस्ट चेन मध्ये आपला मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. मल्टिपल बॉन्ड शुड बी प्रेझेंट इन पॅरेंट. आता बघा, एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला कसं वर्क करणार आहे ते. सी, एक्झाम्पल सांगतो आता, की आपल्याकडे आहे हे असं स्ट्रक्चर. ओके, आता बघा, इथे ऑप्शन तीन आहेत, ए टू बी और सी. सो ए टू बी कार्बन किती बनतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9 कार्बन्स. 9 कार्बन आहेत ए टू बी मध्ये. ए टू सी बघितलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ए टू सी आहेत 7 कार्बन. आणि बी टू सी बघितलं, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 कार्बन. सो बी टू सी आहेत 7 कार्बन. सो अकॉर्डिंग टू अवर ओरिजिनल रूल, जो आतापर्यंतचा रूल होता, त्यानुसार असं झालं असतं की हा माझा पॅरेंट आहे हे आलं असतं. बट इथे कंडिशन काय सांगतोय? की लॉंगेस्ट चेन नक्की असली पाहिजे, बट दॅट लॉंगेस्ट चेन मस्ट इन्क्लूड अवर मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल म्हणजे डबल और ट्रिपल बॉन्ड. पण ह्या 9 कार्बन मध्ये आहे का मल्टिपल बॉन्ड आहे का आपल्याकडे? नाही, नाहीये. सो ते बाय डिफॉल्ट काय झालं? कॅन्सल झालं. कंडिशनच ती सांगते की मल्टिपल बॉन्ड हा पॅरेंट मध्ये असलाच पाहिजे. त्यामुळे 2 9 कार्बन आपल्याकडे लॉंगेस्ट चेन मिळतीये, बट स्टील तो पॅरेंट बनणार नाहीये. का? कारण तिथे मल्टिपल बॉन्ड नाही. मल्टिपल बॉन्ड कुठे आहे? ए टू सी मध्ये और बी टू सी मध्ये आहे. सो यू टेक एनिथिंग, दोघांपैकी काही पण घ्या, दोन्ही पॅरेंट चालणार आहेत. आता जेव्हा आपल्याकडे दोन पॅरेंट मिळतात तेव्हा काय बघतो आपण? सबस्टिट्युशन बघतो. आधीचाच रूल, आधीचेच रूल आता अप्लाय करायचे, की जेव्हा आपल्याकडे दोन पॅरेंट येतात सबस्टिट्युशन चेक करा.
तो ए टू सी मध्ये बघितलं, ए टू सी मध्ये एक सबस्टिट्यूशन आहे, सी टू बी मध्ये एक सबस्टिट्यूशन आहे. सो यू टेक एनीथिंग सेमच बनणार आहे, तुम्ही काहीही घ्या नाव आपलं सेमच बनणार आहे. सो आता नाव कसं बनेल तर बघा, सेवन कार्बन आहेत, सेवन कार्बन म्हटलं की रूट वर्ड काय झाला, व्हॉट विल बी अवर रूट वर्ड, रूट वर्ड झाला हेप. आता कार्बन कार्बन बॉन्डिंग कसं आहे, डबल डबल बॉन्ड, सो डबल बॉन्ड आहे म्हणून ईएनई ऍड झाला, राईट, ईएनई ऍड झाला. देन बाकी प्रायमरी प्रिफिक्स गरज नाहीये, सेकंडरी सफिक्सची गरज नाहीये. सेकंडरी प्रिफिक्स काय येणार आहे तर अगेन जे आधी बघितले सबस्टिट्युएंट, ए टू सी मी पॅरेंट घेतोय, आता ए टू सी मी पॅरेंट घेतोय, सो हा वाला पार्ट माझा सबस्टिट्युएंट झाला. किती कार्बनचा आहे, वन टू थ्री अँड फोर, फोर कार्बनचा सबस्टिट्युएंट झाला, म्हणजे काय झालं रे ते, ब्युटेन. फोर कार्बन म्हटलं की ब्युट आणि सबस्टिट्युएंट आहे, सो ब्युटेन म्हणणार का आपण, ब्युटीन, ब्युटीन नाही ब्युटाईल. सबस्टिट्युएंट आलं ना, जेव्हा जेव्हा अल्किल पार्ट ऍज अ सबस्टिट्युएंट आहे तर सबस्टिट्युएंटला वाय एल अटॅच करायचं, अल्क पार्टला वाय एल अटॅच करायचं. सो ब्युट फॉर फोर कार्बन अँड वाय एल फॉर सबस्टिट्युएंट. सो हा झाला माझा ब्युटाईल हेप्टीन. नंबरिंग करायचे आता, नंबरिंगचा पण आधीचा जो रूल आहे तोच अप्लाय करायचा. नंबरिंग मध्ये लोवेस्ट लोकल नंबर रूल आला पाहिजे, बट अगेन प्रत्येक ठिकाणी बट ऍड करतोय मी. बट काय आहे आपला, की जो मल्टिपल बॉन्ड आहे, मल्टिपल बॉन्ड जो आहे त्याला प्रायोरिटी द्यायची, मल्टिपल बॉन्ड शुड गेट प्रायोरिटी. सो मल्टिपल बॉन्डला मिनिमम नंबर, नंबरिंग कुठून काढायचं, इथून वन टू अँड थ्री. सो फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि थर्ड कार्बनला सबस्टिट्युएंट आहे. सो हे नाव बनेल माझ्याकडे थ्री ब्युटाईल, थ्री ब्युटाईल हेप्टीन. येतंय का लक्षात, थ्री ब्युटाईल हेप्टीन, क्लिअर आहे काय सांगितलं ते. हो सर. ओके, सो बघा इथे काय काय बघितलं आपण, जे आधीच्या रूल आहेत तेच वर्क करतोय, बट ऍडिंग सम सम सॉर्ट ऑफ न्यू एक्स्ट्रा काहीतरी ऍड करू, की मल्टी डबल बॉन्ड पॅरेंट जो आहे लॉंगेस्ट चेनच पाहिजे, बट ती लॉंगेस्ट चेन कशी असली पाहिजे, ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असेल. थर्ड रूल होता की नंबरिंग करायचे, नंबरिंग करायचे, तर नंबरिंग असं करायचे सो दॅट लोवेस्ट लोकल नंबरच अप्लाय होईल, बट ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्डला प्रायोरिटी आली पाहिजे, की मल्टिपल बॉन्डला प्रायोरिटी आली पाहिजे, की मल्टिपल बॉन्डचा नंबर कमीत कमी आला पाहिजे, ही कंडिशन ऍड केली. तर ह्या कंडिशन एवढ्या ऍड करून जे काही नाव बनेल ते लिहून टाकायचं, फक्त प्रायमरी सफिक्स चेंज करायचंय, बाकी ऍज इट इज लिहायचंय, ऍज इट इज लिहायचंय, ठीक आहे. समजा आता माझ्याकडे ट्रिपल बॉन्ड आला, इफ आय हॅव ट्रिपल बॉन्ड, त्या कंडिशनमध्ये काय बनणार आहे, ट्रिपल बॉन्डच्या कंडिशनमध्ये की वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कार्बन, सो हेक्स, आणि ट्रिपल बॉन्ड आहे सो वायनी, वायनी, व्हेरी गुड, हेक्साइन बनेल, ठीक आहे. समजा मी असं घेतलं, इथे एक डबल बॉन्ड आहे, इथे एक डबल बॉन्ड आहे, दोन डबल बॉन्ड आले. आपण बघितलं होतं आयडेंटिकल गोष्टी जेव्हा ऍड होतात तेव्हा काय करतो आपण, डाय, डाय ऍड करतो. सो इथे कोण कोण दोनदा ऍड होतोय, डबल बॉन्ड दोनदा ऍड होतोय की नाही, सो इथे काय करेन मी, डाय ऍड करेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कार्बन आहेत सो हेक्स, सिक्स कार्बन आहेत सो हेक्स. नंबरिंग करा, वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स, टू आणि फोरला बघा, नंबरिंग कोणत्याही गेलं तरी सेम बनणार आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स. तुम्ही असं, मी हा नंबर का नाही घ्यायचा, थ्री आणि फाईव्ह का नाही घ्यायचा, थ्री फाईव्ह नाही घेणार कारण लोवेस्ट लोकल नंबर रूल आहे ना, बॉन्ड जो बनतोय तो दोन कार्बन मध्ये बनतोय, सेकंड अँड थर्ड कार्बन मध्ये बनतोय आणि फोर्थ अँड फिफ्थ कार्बन मध्ये बनतोय. कोणता घेणार नंबर, जो छोटा असेल तो, छोटा असेल तो, मोठा वाला नाही घ्यायचा, करेक्ट. सो इथे बनेल माझ्याकडे हेक्स डॅश, वर्ड आहे नंबर आहे, हेक्स डॅश टू, नंबर अजून एक आहे सो कॉमा
फोर डैश वर्ड है दोनदा येतोय सो डाय इन हेक्स 2.4 डाय इन सोपे है यस यस ओके बघा जे आधीचे रूल आहेत ते एज इट इज ऍड केलेले आहेत काही काही नवीन नाही केलं सर यस तर ते आधी लर्न केलं त्याच्यात काहीतरी दोन बॉन्ड आले तर हेक्झा म्हणजे ए लावतो हेक्झा 2.4 डाय हेक्झा नाही असं काही नाही इथे ए काय ऍड करायची गरज नाही ऍज इट इज ठेवा काही प्रॉब्लेम नाही ओके ओके यस आता बघा रे इथे इथे एक डबल बॉन्ड आहे आणि इथे एक बॉन्ड आहे इथे ट्रिपल बॉन्ड आहे आता ह्या केसमध्ये बघा काय होत आहे मल्टिपल बॉन्ड आहेत दोन मल्टिपल टाइपचे आहेत एक डबल आहे एक ट्रिपल आहे काय करू शकतो आपण यावेळेस काय करू शकतो आधी डबल आणि मग ट्रिपल आधी डबल आणि मग ट्रिपल हे कधी करायचं पहिला तर लोवेस्ट लोकल नंबर ट्राय करा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इकडून केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 सो बघा ऍडिशन 2+4, 2+4 सेमच येते ना लोवेस्ट लोकल नंबर रूल ऍप्लिकेबल नसतो तेव्हा काय करतो आपण अल्फाबेटिकली बघतो सो अल्फाबेटिकली पहिलं कोण येत आहे ईएनई और वायएनई ईएनई सो कोण घेणार पहिला मी ईएनई घेणार व्हाईल रायटिंग द नेम पहिलं काय लिहायचं डबल बॉन्ड घेणार की ट्रिपल बॉन्ड घेणार डबल डबल का अल्फाबेटिकली जे आधी केलंय ना ऍज इट इज काही नवीन नाहीये सगळं सेम सगळे सेम रूल आहे फक्त तुम्हाला बुक मध्ये ते अख्खे नवीन रूल म्हणून दिसतील का लिहायचंय वाढवायचंय का कंटेंट दिसला पाहिजे ना काहीतरी नवीन शिकलोय असं पण काही नवीन नाही शिकत आहे आपण सेमच करतोय फक्त डिफरंट टाईप ऑफ कंपाऊंड साठी करतोय सो इथलं नाव काय बनेल 6 carbon सो हेक्स देन सिन्स लोवेस्ट लोकल नंबर रूल अप्लाय होत नाहीये अप्लाय होत नाहीये सो हेक्स देन 2 in अँड 4 y in येतंय का लक्षात 2 in अँड 4 y in ही कंडिशन आहे आपली राईट अरे यार लाईट गेला ठीक आहे जेवढा वेळ चालू तेवढा वेळ चालू सो हेक्स 2 in 4 y in ही कंडिशन आली माझ्याकडे ओके आता इथे बघा हे लिहिताना ना नाव लिहिताना समजा माझ्याकडे असं दुसरं कंपाऊंड आहे सेमच देतो 6 आपण बॉन्ड ऍड करू आता बघा इथे काय करणार 6 carbon आहेत सो हेक्स आला अल्फाबेटिकली डबल बॉन्ड पहिला द्यायचा सो इन लिहिला नंतर मी ट्रिपल बॉन्ड साठी जागा दिली फक्त नंबर काय द्यायचे आता नंबर काय देणार नंबरिंग ट्रिपल बॉन्ड पासून नंबरिंग ट्रिपल बॉन्ड पासून करायची का कारण आधीचा रूल जो आधीचा रूल शिकलोय तोच लोवेस्ट लोकल नंबर रूल आहे सो 1, 2, 3 सो इथे काय आला फर्स्ट इथे आला आणि इथे 3 आला हेक्स 3 in 1 y in येते का लक्षात ओके सो यस सर मी बुक मध्ये बघितलं ना सर त्यांनी लिहिलंय नाही तर डबल बॉन्ड आलं तर पेंटा 1, 3, 9 लिहायचं डबल बॉन्ड आल्यानंतर येस सर ए ला रिटेन करायचं आणि म्हणजे ए ठेवायचं तिथेच आणि फक्त हे चेंज करायचं पेंटा 1, 3, 9 हेक्झा कधी कधी करायचं ते कधी करायचं इथे नाही करायचं डबल बॉन्ड तेव्हा नाही नाही दोन डाय जेव्हा अटॅच करताय तेव्हा ना डाय जेव्हा अटॅच करताय तेव्हा इथे मग ते हेक्झा पेंटा एक प्रोनाऊन्सिएशन साठी बेटर बनत म्हणून एक नवीन असं काही रूल नाहीये बट ते प्रोनाऊन्सिएशनला बेटर बनत हेक्स 2, 4, 9 च्या ऐवजी म्हणताना आपण म्हणतो हेक्झा 2, 4, 9 हे असं हेक्झा 2.4 म्हणणार तुम्ही नुसतं हेक्स लिहिलं तरी काही ते चुकीचं देणार नाही पण असा असा काही रूल नाहीये की ए ऍड करायचा बट आहे आता एक्झिस्ट करतंय ते डबल बॉन्ड असेल दोन मल्टिपल आलं प्रिफिक्स अटॅच केला आपण तर त्या केसमध्ये मग हेक्झा करतोय प्लस जेव्हा दोन्ही प्रेझेंट आहे ईएनई पण प्रेझेंट आहे आणि वायएनई पण प्रेझेंट आहे लाईक डबल बॉन्ड पण आहे ट्रिपल बॉन्ड पण आहे सो त्या केसमध्ये काय करायचं आपल्याला
तर त्या केस मध्ये हा जो इथला ई आहे ना हा इथला ई कॅन्सल करायचा. जेव्हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दोन्ही प्रेझेंट आहे तेव्हा हा इथला ई कॅन्सल करणार. सो इथलं नेम म्हणेल हेक्स टू इन फोर वायनी, हेक्स थ्री इन वन वायनी. येते लक्षात? ओके. सो एवढेच रूल आहेत बघा, एवढेच रूल आहेत. झालं हे एवढंच होतं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. की काय काय बघितलं आपण? तर फर्स्ट आपण बोललो अबाउट जो मल्टिपल बॉन्ड आहे तो पॅरेंट मध्ये प्रेझेंट असला पाहिजे, ही कंडिशन. सेकंड कंडिशन की नंबरिंग करताना प्रायोरिटी शुड बी गिव्हन टू मल्टिपल बॉन्ड, दॅट्स युअर सेकंड कंडिशन. प्रायोरिटी मल्टिपल बॉन्डला दिली आहे. थर्ड कंडिशन की हे जे काही लिहितोय ते आधीचे जे रूल अप्लाय केले त्यानुसारच सगळं करायचंय. डब मल्टिपल बॉन्ड रिपिटेशन मध्ये आला तर त्याला काय करा, डाय ट्राय टेट्रा जे काही असेल ते ऍड करा. ओके, ऍज इट इज. सबस्टिट्युएंट जे असतील ते ऍज अ प्रायमरी सफिक्स अटॅच करा ऍज इट इज. सो जे काही आधीचे रूल होते ऍज इट इज सगळे रिपीट केले, फक्त ऍडिशन एवढीच केली दोन गोष्टींमध्ये, पॅरेंट मध्ये मल्टिपल बॉन्ड आणि नंबरिंग मध्ये मल्टिपल बॉन्डला प्रायोरिटी. एक्सेप्ट दॅट, बाकी सगळं तुम्ही करू शकता. बाकीचं सगळं ते अल्फाबेटिकल प्रायोरिटी वगैरे ते तुम्हाला माहिती आहे, जे आधी केलं होतं तेच ऍज इट इज अप्लाय केलं. बघा आपण दोन चार एक्झाम्पल ट्राय करू आणि बघू समजत आहेत का रूल आपल्याला. हा बघा, इथे बघा काय आहे, किती कार्बन आहेत आपल्याकडे, 1, 2, 3, 4, 5 and 6 कार्बन आहेत, राईट. सिक्स कार्बन म्हणून काय झालं माझ्याकडे, हेक्स. सिक्स कार्बन म्हटलं की हेक्स. आता नंबरिंगसाठी आपल्याकडे बघा दोन ऑप्शन बनतात, 1, 2, 3, 4, 5 and 6 आणि एक ब्ल्यू मध्ये देतो 1, 2, 3, 4, 5 and 6. कोणतं नंबरिंग करणार आपण आता? सेमच आहे, सेमच येते नंबरिंग, राईट. दोन्ही कडून नंबरिंग सेम येत आहे. सो अशा वेळी बघा काय करतोय, जेव्हा दोन्ही कडून नंबरिंग सेम येत आहे ना, सो आपल्याला पुढचं काहीतरी बघावं लागेल की जो सबस्टिट्युएंट आहे त्याचं नंबरिंग काय आहे. तर सबस्टिट्युएंटचं नंबरिंग सेम आहे का? नाही, नाहीये. सो कोणतं घ्यावं लागेल, ज्या केसमध्ये सबस्टिट्युएंटला कमी नंबर आहे, ज्या केसमध्ये आपल्याला सबस्टिट्युएंटला कमी नंबर मिळतोय, सो तो मिळतोय मला ब्ल्यू मध्ये ना, मग मी ब्ल्यू वाला घेणार. का घेतलं हे, कारण मल्टिपल बॉन्डची प्रायोरिटी क्लिअर झाली आपल्याला, दोन्ही करून मल्टिपल बॉन्डला सेम प्रायोरिटी मिळते, सो मग आपण सबस्टिट्युएंटचा विचार केला. ओके, सो इथे काय बनेल, हेक्स डॅश ब्ल्यू मध्ये 1, 3 and 5 1, 3, 5 तीन डबल बॉन्ड आहेत, तीन डबल ट्राइन. आता इथे ए ऍड करू शकता तुम्ही, हेक्सा 1, 3, 5 ट्राइन आणि त्याला काय आहे, थर्ड कार्बनला एक ग्रुप अटॅच आहे, थर्ड कार्बनला एक ग्रुप अटॅच आहे. सो तो झाला माझा 3-methyl हेक्सा 1, 3, 5 ट्राय इन. येत आहे लक्षात मल्टिपल बॉन्ड साठी? सर ते एक्स नंतर ए ऍड करणं जरुरी आहे का, म्हणजे हेक्सा? इथे आपण काहीतरी ऍड करतोय ना, हा इथे जेव्हा ऍड करतोय हे, जेव्हा मल्टिपल मल्टिपल बॉन्ड येतात तेव्हा जनरली हे लिहिताना असं लिहितो, हेक्सा पेंटा डेका नॉना हे ए ऍड करतो. पण समजा इथे काहीच नसेल, समजा इथे एकच आहे, इन आहे फक्त, तर त्या केसमध्ये मी असंच लिहिन, हेक्स लाईक लेट्स से 2 आहे, हेक्स 2 इन हे असंच लिहिन. पण दोन डबल बॉन्ड आले, हेक्स कॉमा 1, 3 डायन, डाय कंडिशन आली ना, तर मग इथे मग मी ए ऍड करेन. अशा वेळेस ए ऍड करायचा, नाहीतर ऍड नाही करायचं. इवन इथे पण जर तुम्ही विसरलात चुकून नाकून तरी काही एवढा फरक नाही पडणार, ठीक आहे, तसं चालून जातं तेवढं. आलंय का लक्षात काय काय रूल बघितले आपण? येस सर, येस. सो बघा रूल्स सांगतो मी वन बाय वन. रूल्स काय सांग बघितले आपण, फर्स्ट दॅट वी विल फाइंड द पॅरेंट. पॅरेंट बघणार आहे की दॅट पॅरेंट विल कंटेन, पॅरेंट विल कंटेन युअर मल्टिपल बॉन्ड. फर्स्ट रूल, पॅरेंट मस्ट इन्क्लूड मल्टिपल बॉन्ड.
ओके फर्स्ट कंडिशन की पॅरेंट मध्ये आपल्याला मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. असाच घ्यायचा लॉंगेस्ट चेन तीच घ्यायची ज्याच्यामध्ये मॅक्सिमम कार्बन प्रेझेंट आहेत विथ मल्टिपल बॉन्ड आपल्याकडे मॅक्सिमम कार्बन प्रेझेंट आहेत. ही कंडिशन आली. सेकंड नंबरिंग साठी काय करायचंय, नंबरिंग मध्ये प्रायोरिटी गिवन टू मल्टिपल बॉन्ड. फर्स्ट कंडिशन आपली की लोवेस्ट लोकंड नंबर रूल अप्लाय करताना लोवेस्ट लोकंड नंबर मल्टिपल बॉन्डला अप्लाय करायचा, बाकीच्या सबस्टिट्युएंटला अप्लाय नाही करायचा. फर्स्ट तो मल्टिपल बॉन्डला अप्लाय करायचा. मल्टिपल बॉन्डला सेम येत असेल, समजा मल्टिपल बॉन्डला सगळीकडून सेम प्रायोरिटी येते, त्या केसमध्ये आपण सबस्टिट्युएंटचा विचार करणार. ओके, त्यानंतर थर्ड रूल, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड यांना प्रायोरिटी काही नाहीये. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे इक्विव्हॅलंटच आहेत आपल्यासाठी. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड इक्विव्हॅलंटच आहेत. बट समजा असं झालं की डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं नंबरिंग सेम येत आहे, नंबरिंग आपल्याला सेम मिळत आहे, त्या केसमध्ये इफ सेम नंबरिंग सगळ्या एंड मधून सेम नंबरिंग मिळालं तर काय करायचं, त्या केसमध्ये डबल बॉन्ड गेट्स हायर प्रायोरिटी. ओके, हायर प्रायोरिटी कधी द्यायची आहे, जेव्हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सेम कंडिशनला येतात, सेम लेवलला येतात. सेम लेवलला नसतील तर मध्ये इक्विव्हॅलंट कन्सिडर करायचे, ज्याचा नंबर पहिला तो पहिला घेणार, ज्याचा नंबर नंतर तो नंतर घेणार. हा रूल कुठे वर्क करतो, हा रूल आपण बघितला होता सबस्टिट्युएंट्स मध्ये पण, की जेव्हा सबस्टिट्युएंट सेम मिळत आहे, इथिल आणि मिथिल आहे दोन्हीकडून सेम नंबरिंग येत आहे, तेव्हा आपण अल्फाबेटिकली बघत होतो. सो सेम इथे पण आपण तेच करतोय की इन आहे अल्फाबेटिकली पहिला येतोय, मग वायनी आहे, सो वाय नंतर येतोय. ठीक आहे, हा होता आपला इन आणि वायनीचा रूल. फोर्थ रूल काय आहे आपल्याकडे, की अटॅच प्रिफिक्स टू सेकंडरी टू प्रायमरी सफिक्स. कधी ऍड करायचा आहे हा प्रिफिक्स, काय ऍड करायचा आहे, फॉर मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे मल्टिपल डबल ऑर ट्रिपल बॉन्ड्स साठी आपण ऍड करणार आहे एक प्रिफिक्स, काय असणार आहे, डाय फॉर टू, ट्राय फॉर थ्री, टेट्रा फॉर फोर अँड सो ऑन. ही कंडिशन आहे आपली फोर्थ कंडिशन, की जर डबल ट्रिपल बॉन्ड रिपीटेशन मध्ये येत आहे तर मग डाय ट्राय ऍड करा. नेक्स्ट व्हाईल रायटिंग, समजा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दोन्ही प्रेझेंट आहेत, इफ स्ट्रक्चर कंटेन्स डबल एज वेल एज ट्रिपल बॉन्ड, देन लिहिताना कसं लिहायचं, इन फॉलोड बाय वाय एन ई. बघा इथे हा ई इथे काढून टाकणार आहे, ई एन ई मधला ई एनच लिहायचा आहे, ई इथे कॅन्सल करायचं आहे. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दोन्ही असतील तर इन आणि इथे वाय एन ई येणार आहे. ही कंडिशन, एवढ्याच कंडिशन होत्या, ह्या सोडून आपण काही नवीन कंडिशन बघितल्या नाहीये. ह्या सोडून ज्या काही कंडिशन आहेत, बघा बुक मध्ये तुम्हाला 7-8 रूल दिसतील, तर त्या ज्या काही कंडिशन आहेत त्या सगळ्या आधीच्या रूलवरच बेस्ड आहेत. प्रत्येक रूल हा कुठे ना कुठे आधीच्या रूललाच बेस्ड आहे, सो सेमच आहे, त्यामुळे काही फरक नाही पडत आहे. तुम्ही इथे अशा वेळेने एवढेच रूल द्या किंवा अजून ते बाकीचे एक्स्ट्रा ऍड करा, सेम आहेत, सेमच ऍड होणार आहे. ठीक आहे, जस्ट गिव मी 2 सेकंड. ओके, ठीक आहे, सो आपण हे एवढे रूल बघितले अबाउट डबल अँड ट्रिपल बॉन्ड साठी. काही डाऊट आहे कोणत्या रूल मध्ये, कोणता रूल नाही समजलाय असं काही आहे का?
any doubt in any of the rule, any of the given rule. Sir, yes. तुम्ही एक rule लिहून दिला होता कि if multiple bond is equidistant from both the ends, then the numbering will be done from the end of the first branching. म्हणजे ओके हे बघा हा जो बघितला ना आपण हा वाला कंपाउंड दिस वन की मल्टीपल बॉन्ड इक्वी डिस्टन्स आहेत आपले ग्रीन मध्ये पण 1, 3, 5 येत आहे आणि ब्ल्यू मध्ये पण 1, 3 and 5 येत आहे हे झाले माझे इक्वी डिस्टन्स मल्टीपल बॉन्ड ओके सो ही जेव्हा कंडिशन आहे इक्वी डिस्टन्स आहे बॉन्ड म्हणजे सगळीकडून सेम डिस्टन्सलाच येत आहे सो त्या केसमध्ये आपण नंबरिंग कोणतं घेणार जिथून फर्स्ट ब्रांचिंग दिसतंय सो इथून बघा ब्ल्यू पासून मला थर्डला ब्रांचिंग दिसलं आणि ग्रीन पासून मला फोर्थला ब्रांचिंग दिसलं इकडून थर्डला आहे तिकडून फोर्थला आहे सो इक्विडिस्टंट डबल बॉन्ड आहे त्या केसमध्ये फर्स्ट ब्रांचिंग जिथून मिळतंय मला त्याला मी प्रायोरिटी दिली ते मी बॉन्डिंग घेतलं ते नंबरिंग घ्यायचं येतं लक्षात हा रूल इथे हात होता फॉर इक्विडिस्टंट मल्टीपल बॉन्ड नंबरिंग फ्रॉम एंड विथ फर्स्ट ब्रांचिंग म्हणजे ब्रांचिंगची प्रायोरिटी आपण बघणार कधी बघणार अरे हे काय ब्रांचिंगची प्रायोरिटी कधी बघणार जेव्हा आपल्याला मल्टीपल बॉन्ड मध्ये काही देता येत नाहीये मल्टीपल बॉन्डला हाच नंबर येतोय 1, 3, 5 येतोय सगळीकडून मग तेव्हा मी ह्या नंबरचा विचार केला आलं लक्षात काय केलं ते म्हणजे सबस्टिट्यूशन सबस्टिट्युएंटला हे दिले प्रायोरिटी दिली सबस्टिट्युएंटची प्रायोरिटी बघितली दिली नाही म्हणजे बघितली कधी कधी जेव्हा मल्टीपल बॉन्डला सेम प्रायोरिटी येते मल्टीपल बॉन्डला आपण आयडेंटिफाय नाही करू शकत ना इथे की काय कोणती द्यायची दोन्ही करून दिलं तरी सेम असेल म्हणजे बघ इथे दोन नावं आपल्याकडे अशी बनतात इथली दोन नावं काय बनतात तर एक सेकंड नाव जे ग्रीन ह्याच्यामध्ये आहे ना ते असं बनेल ग्रीनचं मी ग्रीन मध्येच लिहितो ग्रीनचं नाव माझ्याकडे असं बनेल 4-methyl हेक्झा 1, 3, 5 ट्राइन राईट हे नाव बनतंय आणि इथलं माझं ब्ल्यू बनलं 3-methyl हेक्झा 1, 3, 5 ट्राइन बनतंय सो अकॉर्डिंग टू अवर लोवेस्ट लोकल नंबर रूल कोणता करेक्ट बनेल 3-methyl करेक्ट सो जसं सांगितलं वर्डिंग डिफरंट झालं आता वर्डिंग काय वर्डिंग काहीतरी वेगळंच दिलंय बट त्याचा बेस तोच आहे ना हा जो काही मी रूल सांगतोय त्याचा बेस तर तोच आहे की लोवेस्ट लोकल नंबर रूल अप्लाय करा ओके सो रूल खूप सारे आहे आता मी तुम्हाला लिहून दिले होते आय गेस टेक्स्टबुक मधले रूल लिहून दिले होते इथे सांगताना मी तुम्हाला मेन मुद्दा काय तोच एक्सप्लेन करतोय तर टेक्स्टबुक मधले जे रूल आहेत ते तर तुम्हाला वेगवेगळे रूल मिळतील पण त्याचं रिलेशन तर ह्याच्याशीच आहे बघा मी आफ्टर धिस लेक्चर बाय इव्हिनिंग मी तुम्हाला एक रूल्सची PDF सेंड करेन टेक्स्टबुकचे रूल आहेत ऍज इट इज कॉपी पेस्ट करून घेईन आणि त्या टेक्स्टबुकच्या रूलच्या खाली मी ब्रॅकेटमध्ये आधीचा जो रूल शिकलोय आपण तो रूल मेन्शन करून टाकेन की तुम्हाला समजेल की अरे हा रूल हाच आहे वर्डिंग डिफरंट आहे रूल सेम आहे ओके कारण मी आता तुम्हाला रूल्स काही लिहून देत नाहीये जेव्हा मी ऑफलाईन मध्ये शिकवत होतो तेव्हा तुम्हाला मी डिक्टेट पण केले होते रूल मी आता लिहून दिले नाहीये बट मग मी त्याचं तुम्हाला सेपरेट PDF प्रोव्हाइड करेन की ते तुमच्या नोटबुक मध्ये आले पाहिजे ते सगळे रूल्स क्लिअर आहेत का रे सगळ्या गोष्टी येस सर ओके सी एवढेच रूल होते आपल्याकडे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड साठी एवढेच आहेत हे सोडून काही नाही दॅट्स इट ओके आता बघूया आपण अबाउट सायक्लिक कंपाऊंड नाऊ वी हॅव सायक्लिक कंपाऊंड आता बघा आपण जसं स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय ना तर रूल्सचा जो नंबर आहे तो कमी होत जातो इनिशियली आपण खूप रूल्स बघितले पहिल्या ह्याच्यात वे पण खूप दिला प्रत्येक रूलसाठी सेकंड याच्यात रूल्स कमी बघितलं इथे अजून कमी होतात का कारण जे आधी तुम्ही अप्लाय केलेत ना ते सगळे रूल इथे वर्कआउट होणार सगळे रूल अप्लाय करायचे फक्त इथे थोडीशी एक्स्ट्रा ऍडिशन होते
आता इथे काय ऍडिशन होणार आहे, सिन्स तुमच्याकडे सायक्लिक कंपाऊंड आहे, सो आतापर्यंत जे आपण म्हणत होतो फॉर्म्युलामध्ये सेकंडरी प्रिफिक्स नंतर हा जो प्रायमरी प्रिफिक्स येत होता, तर आता फक्त आपल्याला ह्याचा युज करायचा आहे, दॅट्स इट. बाकी सगळं सेम, बाकी रूटवर काय होता, पॅरेंट मधले नंबर ऑफ कार्बन ऍज इट इज घ्या. इथे काय होतं, प्रायमरी सफिक्स काय होतं ते, की तुमचा जे काही कार्बन कार्बन बॉन्डिंग आहे ते घ्या, सेम अप्लाय करायचे. सेकंडरी प्रिफिक्स सबस्टिट्युएंट होता, ऍज इट इज घ्यायचं. सगळं सेम आहे. पॅरेंट कसा फाईन करणार, तर लॉंगेस्ट चेन, लॉंगेस्ट चेन मधून फाईन करायचा. तुम्ही असं आता इथे चेनच नाहीये, इथे चेनच नाहीये, तर अरे आहे, ही पण चेन आहे, बट ही कोणती चेन आहे, ही आपल्याकडे आता क्लोज चेन आहे, क्लोज चेन आहे. सो ह्यातला कार्बन काउंट काउंट करायचा फक्त, किती बनणार आहे बघा, इथे 1, 2, 3, 4, 5 and 6. सिक्स कार्बन आले आपल्याकडे, सिक्स कार्बन आले म्हणजे काय झालं, सायक्लोहेक्सेन. सिक्स कार्बन म्हणजे पहिला तर रूट वर हेक्सेन, हेक्स राईट, रूट वर इज अवर हेक्स. कार्बन कार्बन बॉन्डिंग सिंगल आहे, सो ए नी. आणि सिन्स आता आपल्याकडे क्लोज चेन आहे, सो इथे काय करणार आपण, वी विल ऍड वर सायक्लो. आहे का सोप, जे आधी केले तेच तर वर्ड केलं, फक्त मी एक्स्ट्रा वर्ड ऍड केला. हा काय झाला माझा, दिस इज माय सायक्लोहेक्सेन, दिस इज अवर सायक्लोहेक्सेन. आलं लक्षात, येते का लक्षात? येस सर. ओके बघा, कंपाऊंड आहे माझ्याकडे हे असं, किती कार्बन दिसतात आपल्याला, फाईव्ह कार्बन आहे, 1, 2, 3, 4, 5. तुम्ही सर हे आयडेंटिफाय कसं करायचं, तर जे आधी केले तेच वर्क करतोय. इंटरसेक्शन पॉईंट जे काही दिसत आहेत ते माझे कार्बन झाले, ठीक आहे. सो फाईव्ह कार्बन आहेत, फाईव्ह कार्बन आहेत, सो पेंट, सिंगल सिंगल बॉन्डिंग आहे, सो ए नी. आणि सायक्लिक स्ट्रक्चर आहे, सो सायक्लोपेंटेन, सायक्लोपेंटेन झाला. हे स्ट्रक्चर मी असं ड्रॉ केलं, समजा इफ आय ड्रॉ इन धिस वे, बघा आता काय झालं, सायक्लिकच स्ट्रक्चर आहे, सो सायक्लो तर येणार आहे, पाचच कार्बन आहेत, सो पेंट पण येईल. बट आता काय ऍड होणार आहे, इन, इन येणार आहे. नाव वी विल हॅव इन सायक्लो पेंटिन, ही कंडिशन आली आपल्याला, सायक्लो पेंटिन, ठीक आहे. नंबर द्यायची गरज आहे का, नंबर, नंबरिंगचा रूल काय सांगितलाय आतापर्यंत, जो रूल सांगितलाय काय होता, नंबरिंग कसं करतो आपण, कंडिशन फॉर नंबरिंग, लोवेस्ट लोकल नंबर आला पाहिजे. सो कुठून चालू करणार, कुठून पण चालू करा, इथून चालू करू मी 1, ठीक आहे. फक्त आता इथे एक तेवढी प्रिकॉशन घ्यायची नंबरिंग करताना, की डबल बॉन्डचा जर आम्हाला नंबरिंग करताय, तुमच्याकडे हे असं कंपाऊंड आहे, इथे डबल बॉन्ड आहे, समजा आपण नंबरिंग करतोय इथून, इफ आय स्टार्ट फ्रॉम धिस पॉईंट, मग इथून इकडे नाही जायचं, 1 and 2 इकडे नाही जायचं, हे रॉंग आहे. नंबरिंग कसं होणार, 1 डबल बॉन्ड थ्रू, नंबरिंग जे करतोय ते मल्टिपल बॉन्ड मधूनच झालं पाहिजे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह अँड सिक्स, हे असं नंबरिंग येणार. सेम कंपाऊंड आहे, मी डिफरंट नंबरिंग पण देऊ शकतो, की मी नंबरिंग इथून चालू केलं, तर इथून चालू केलं तर असं नाही जाणार, मग नंबरिंग असंच गेलं पाहिजे, 1, 2, 3, 4, 5 and 6. सो मी सांगतोय काय तुम्हाला, बघा की क्लॉकवाईज नंबरिंग, अँटी क्लॉकवाईज नंबरिंग असं काही रूल नाहीये. रूल काय सांगतो आपल्याला, की लोवेस्ट लोकल नंबर आला पाहिजे. सो तुम्ही कोणत्या पण इंटरसेक्शनला चालू करा, नो वरीज, कुठे पण चालू करू शकता, इथे करा, इथे करा, इथे करा, इथे करा, इथे करा, इथे करा, कुठे पण करू शकता. ओनली ऑन वन कंडिशन, की जे नंबरिंग करताय त्याच्यातून जो नंबर मिळतोय तो कमीत कमी आला पाहिजे, दॅट नंबर शुड बी अ मिनिमम व्हॅल्यू, ही एक कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे, की जे काही नंबरिंग करताय ते असं करा सो दॅट नंबरिंग जे आहे ते थ्रू मल्टिपल बॉन्ड असलं पाहिजे. थ्रू मल्टिपल बॉन्ड म्हणजे 1 नंतर 2, लाईक मल्टिपल बॉन्ड मधून चाललोय आपण, 1 नंतर 2 मल्टिपल बॉन्ड मधून चाललोय. सो अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज कसं पण चालेल, थ्रू मल्टिपल बॉन्ड अँड लोवेस्ट लोकल नंबर रूल. आले लक्षात, येते का लक्षात? येस सर. ओके ठीक आहे, आता बघा इथे
इथे एक डबल बॉन्ड दिला, इथे एक डबल बॉन्ड दिला, काय बनेल रे? सहा कार्बन आहेत ना, सहा कार्बन आहेत ना, सिक्स कार्बन आहेत. तर नंबरिंग कुठून करू शकतो रे? कुठून पण करा बघा, फक्त स्टार्ट इथून नका करू, इथून किंवा इथून नका करू, तुम्ही बाकी कुठून पण स्टार्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, सेम नंबरिंग देणार आहे. बघा मी इथून केलं 1, 2, 3, 4, 5, 6. मी नंबरिंग डिफरंट करतो, चला बघा मी इथून करतो नंबरिंग 1, 2, 3, 4, 5, 6. तर तुम्ही कसं पण नंबरिंग करा रे, कसं पण करा, तुम्हाला नंबर सेमच मिळतात की फर्स्ट कार्बन आणि फोर्थ कार्बन, ऑर एल्स फर्स्ट कार्बन फोर्थ कार्बन. डबल बॉन्ड आहे फर्स्ट अँड फोर्थला. सहा कार्बन आहेत, सायक्लिक स्ट्रक्चर आहे, तो सायक्लो हा आला माझा प्रायमरी प्रिफिक्स. रूटवर येणार आहे माझ्याकडे सहा कार्बन आहेत, सो हेक्स, सो सायक्लो हेक्स. देन दोन डबल बॉन्ड आहेत, फर्स्ट कार्बनला एक आहे अँड फोर्थ कार्बनला एक आहे, सो इथे डाय इन आला, सायक्लो हेक्स 1,4 डाय इन. आता काही जण असं म्हणतील, सर तुम्ही म्हणला होता की 1 हा जो नंबर आहे तो नाही लिहिला तरी चालतो, तर तो केव्हा चालेल? जेव्हा तो एकटाच प्रेझेंट आहे. जसं की इथे सायक्लो पेंट 1 इन होता, एकच नंबर आहे, तेव्हा चालून जाईल. पण इथे नाही चालणार, इथे जर तुम्ही लिहिलं सायक्लो हेक्स 4 डाय इन तर नाही चालणार, इथे असंच लिहावं लागणार आहे सायक्लो हेक्स 1,4 डाय इन. येतंय का तुमच्या लक्षात काय सांगतोय ते? सर इथं हेक्स जाईल ना? हा इथे हेक्स ऍड करा, सायक्लो हेक्स 1,4 डाय इन. बघा रे मी स्वतःच ते मिस आउट करून जातो खूपदा, कारण तो रूलच नाही, ऍक्च्युली एक्झिस्टच नाही करत. म्हणजे सायक्लो हेक्स और सायक्लो हेक्स जा कसंही चालतं. सर मी गुगलवर सर्च केलं ना, तर जर सायक्लो हेक्स सर्च केलं ना कंपाऊंड दाखवत नाही, एकदा सर्च केलं तर दाखवत. नाही असं नसलं पाहिजे, करून बघतो मी, कारण तसा म्हणजे आयुपॅकचा असा मेन्शन रूल नाही, लाईक बाकीचे जसे आपण बघतोय रूल की हे असं असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे, तो तसा हा प्रॉपर आयुपॅकचा रूलच नाहीये की हे असं असलंच पाहिजे. सर मग टेक्स्टबुक मध्ये काय? टेक्स्टबुक मध्ये जस्ट मेन्शन केलं ना त्यांनी, असं ऍज अ रूल थोडी दिलाय. दिलाय का बघा सर, तो डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्डचा आपण करतो ना त्याच्यात खाली रूल दिलाय सेकंड रूल काहीतरी. ओके ओके ठीक आहे, बघावं लागेल. मी आयपॅकच्या ह्याच्यामध्ये लिस्ट मध्ये जाऊन एकदा चेक करतो की कंपल्शन असतं का एच. आतापर्यंत केलं नव्हतं कधी, मी आतापर्यंत 5 वर्षात कायम असंच लिहिलं होतं विदाउट ए. ठीक आहे एकदा चेक करून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे आत्तासाठी तुम्ही लिहा, सिन्स बुक मध्ये आहे, सो डाईन आल्यावर तो ए मेन्शन करा प्रत्येक वेळी. ओके आतापर्यंत जे सांगितलं लक्षात आलंय दोन्हीसाठी? येस सर. तुम्ही ते खालून नंबरिंग केलं तेव्हा तिथे 4 आला ना डबल बॉन्डला, ते वरतून केलं तर मग 3 पण येऊ शकतं ना, 1,3 डाईन इथे ना, इथे म्हणतेस ना? हो येस. बघा इथे मी सेपरेट स्ट्रक्चर ड्रॉ करतो, 1, 2, 3 असं म्हणते राईट तू? हो सर. हा तर मी तिथेच तुम्हाला सांगितलं, आता ह्याच्यामध्ये रॉंग काय झालं आपलं की आपण चालू केला इथून नंबरिंग, सो इथून जेव्हा नंबरिंग चालू करतोय तेव्हा त्याचा रूल काय सांगतो की यू शुड गो थ्रू युअर मल्टिपल बॉन्ड. हा आपण थ्रू मल्टिपल बॉन्ड चाललोय का? लाईक थ्रू मल्टिपल बॉन्ड म्हणजे समजतंय का? इथे काय सांगतोय आपण, कार्बन 1 आणि कार्बन 6 मध्ये डबल बॉन्ड आहे. नो नाही, आपण जर 1 चा बॉन्ड बनवतोय तर कार्बन 1 शुड फॉर्म बॉन्ड विथ कार्बन नंबर 2, हा बनला पाहिजे. हा करेक्ट झाला, हा रॉंग झाला. ओके लक्षात, दोन कंडिशन सांगितल्या की लोवेस्ट लोकल नंबर रूल आणि नंबरिंग हे थ्रू मल्टिपल बॉन्ड झालं पाहिजे, ही कंडिशन आहे, सो ही फॉलो करायची. कारण बऱ्याचदा हेच करतात मुलं की सर लोवेस्ट लोकल नंबर रूल सांगितलाय मग करा इथूनच नंबरिंग करा हे असंच करा, पण ते नाही चालणार. कारण आणि जेव्हा आपण 1,3 लिहू ना तेव्हा तो बॉन्ड हा असा असेल, बघ मी तो असा दाखवतो तुम्हाला, हा असा बनला पाहिजे, हे असं असणार आहे 1, 2, 3, 4, 5 अँड 6. सो 1,3 हा असा झाला सायक्लो हेक्स 1
और हेक्सा साइक्लो 1,3 साइक्लो हेक्सा 1,3 डायइन हा झाला 1,3 आणि हा झाला 1,4. सो ही कंडिशन आहे थ्रू मल्टिपल बॉन्ड. ऑलवेज हे असंच करायचं नंबरिंग करताय तर ते ज्या नंबरला चालू केलंय समजा त्याला मल्टिपल बॉन्ड असेल तर ते त्याच वेने झालं पाहिजे. ज्या साईडला मल्टिपल बॉन्ड आहे ते त्याच साईडला नंबरिंग झालं पाहिजे. ही कंडिशन आहे. क्लिअर आहे एवढी? ओके बघा रे आता आता दोन रूल ऍड करू आपण. दोन रूल काय सांगतोय बघा. सी माझ्याकडे आता कंपाऊंड काय आहे. आता मी सबस्टिट्यूशन केलंय नाउ वी हॅव टू ऑप्शन. एक तर ओपन चेनला पॅरेंट घ्या. पॅरेंट आता एक तर ओपन चेन बनेल ऑर एल्स क्लोज्ड चेन बनेल. ठीक आहे दोन्ही गोष्टी आहेत ना. एक क्लोज चेन पण आहे एक ओपन चेन पण आहे. तर ही कशी डिसाईड करणार? तर ही डिसाईड करायची आपल्या पॅरेंट्सच्या रूलवर. पॅरेंट्सचा रूल काय होता? पॅरेंट्ससाठी रूल काय होता? लॉंगेस्ट कार्बन चेन. नवीन रूल काहीच नाही ऍड केला मी. सेमच रूल आहे फक्त वर्डिंग डिफरंट आहे. की जेव्हा जेव्हा माझ्याकडे अशी कंडिशन आहे की एक क्लोज्ड आहे एक ओपन आहे सो कोणता पॅरेंट घेणार? ज्या पॅरेंट मध्ये जास्त कार्बन आहेत आता बुक मध्ये काय वर्ड सांगितलं तुम्हाला ते सांगतो. 2 सेकंड ना चार्जिंग गेली संपली. ओके सो बुक मध्ये त्यांनी काय रूल सांगितलाय की असा वाढवून सांगितलंय की if your chain contains more than 6 carbon then that case mare tumcha chain will become parent. This will become substituent. je ki same rule ne ahe ki parent longest chain baghaycha. so ithe baka close chain ji ahe ithe kiti carbon ji ahe 1 2 3 4 5 and 6 carbon chain. open chain ji ahe ti kiti carbon ji ahe 3 1 2 and 3 1 2 3. आता काही जण म्हणतील सर 4 कार्बन घ्या हा पण घ्या. तर हा घेऊन नाही चालणार आहे का? कारण तो रिंग मध्ये येतोय ना. रिंग मध्ये येतोय. काही जण म्हणतील सर तुम्ही असं पण करू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9. तर तसं पण नाही चालत. एक तर चेन मध्ये रिंग तर रिंग मध्ये दोन्ही एकमेकात मिक्स नाही करायचं. काउंट जो करताय तो रिंगचा रिंग मध्ये करायचा चेनचा चेन मध्ये करायचा. तर इथे माझ्याकडे पॅरेंट कोण बनेल? हु विल बी पॅरेंट? रिंग बनेल. सो इथे नाव काय बनतंय बघा. रिंग पॅरेंट बनलाय सो सायक्लो. 6 कार्बन आहेत सो हेक्स. सिंगल बॉन्डिंग आहे सो एन. सायक्लो फॉर रिंग, हेक्स फॉर 6 कार्बन, एन फॉर सिंगल सिंगल बॉन्डिंग. ज्याच्यामध्ये 1 2 3 कार्बन आहेत म्हणजे काय झालं? प्रोपाइल. व्हेरी गुड. नंबरिंग कसं करणार? नंबरिंग साठी खूप सारे ऑप्शन आहेत. कसं करायचंय? लोवेस्ट लोकल नंबर. सो कुठून चालू करू? मी इथूनच चालू करेल ना. हो राईट. सो हे काय बनेल? 1 प्रोपाइल सायक्लो हेक्सेन. सो हा 1 लिहिला नाही लिहिला कसंही चालणार आहे. समजतंय? 1 प्रोपाइल सायक्लो हेक्सेन. सर मग जेव्हा ओपन चेन जास्त पेरेंट असेल तेव्हा पण सायक्लो ऍड करायचं ना? येस. बघा आता हे एक्झाम्पल घेऊ आपण. छोटस घेऊ. बघा काय होतं इथे 1 2 3 4 5 कार्बन आहेत चेन मध्ये. रिंग मध्ये किती कार्बन दिसतात आपल्याला? 1 2 and 3. कोण पॅरेंट झाला मग माझा? आता ओपन चेन. ओपन चेन. सो ओपन चेन पॅरेंट झाला मग काय नाव देणार आपण? बघा आता अख्खर नाव असं बनेल. सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स अँड सेकंडरी सफिक्स. रूट वर्ड काय येईल? 5 कार्बन म्हटलं की पेंट. पेंट. प्रायमरी प्रिफिक्स एनी नाही. प्रायमरी प्रिफिक्स स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं आहे पॅरेंटचं? ओपन आहे. ओपन आहे सो ब्लँक ऍड केलं. प्रायमरी सफिक्स काय बनणार आहे? कार्बन कार्बन बॉन्डिंग कसं आहे पॅरेंट मध्ये? सिंगल. सिंगल आहे सो इथे एनी. एनी येणार. सेकंडरी सफिक्स अजून नाही आहे आपण इंट्रोड्यूसच नाही केलाय इग्नोर करा. सेकंडरी प्रिफिक्स काय येईल बघा आता?
सेकंडरी प्रिफिक्स आहे माझा सबस्टिट्युएंट. कोण आहे सबस्टिट्युएंट? प्रोपाइल. तीन कार्बनची रिंग आहे. तीन कार्बनची रिंग म्हणजे काय झालं? सायक्लोप्रोपाइल. व्हेरी गुड. सायक्लोप्रोपाइल कितव्या नंबरला आहे? ती थ्री. सो काय झालं नाव आपलं फायनल? थ्री सायक्लोप्रोपाइल पेंटेन. आलं लक्षात? हो. ओपन चेन, क्लोज चेन, प्रायोरिटी कशी डिसाइड करणार? डिसाइड करायची आहे कार्बन काउंट वरून. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन तो झाला माझा पॅरेंट. की क्लोज आहे तर पॅरेंट, ओपन आहे तर सबस्टिट्युएंट असं काही नाहीये. बोथ कॅन बी पॅरेंट. ज्या केसमध्ये जास्त पॅरेंट आहे तो माझा पॅरेंट झाला. दोघांमध्ये सेम असतील, इन केस दोघांमध्ये सेम आले तर त्या केसमध्ये सायक्लोला प्रायोरिटी देऊन टाकायची. ठीक आहे? की समजा माझ्याकडे असं स्ट्रक्चर आलं, बघा 1 2 3 4 1 2 3 4 दोन्हीमध्ये सेम येत आहे कार्बन. सो अशा वेळेस मग सायक्लिकला घेऊन टाकायचं. सेम कार्बन असतील तर मग सायक्लिक घेऊन टाकायचं. सो याचं नाव आपल्याकडे असं बनेल, हा आहे आपल्याकडे सायक्लोब्युटेन. पॅरेंट होणार ना तो आता. सो सायक्लोब्युटेन ज्याला कोण अटॅच आहे आता, त्याला कोण आहे हा? ब्युटेन. ब्युटाईल आहे. ब्युटाईल आहे. बट कोणता ब्युटाईल आहे रे? आत्ताच बघितलेला आहे आपण लास्ट लेक्चर मध्ये. कोणता ब्युटाईल आहे तो? व्हेरी गुड. सेक ब्युटाईल, जो की फर्स्ट कार्बनला आहे, फर्स्ट याला आहे. सो हे असं बनेल सेक ब्युटाईल सायक्लोब्युटेन. सेक ब्युटाईल सायक्लोब्युटेन. येत आहे लक्षात? ओके. बघा आता हा एक रूल झाला. हा एक रूल काय सांगितला? की ओपन क्लोज चेन आहे, पॅरेंट डिसाइड करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन तो पॅरेंट. आता बघा नवीन अजून एक रूल सांगतो, सेम आधीच्या याच्यावर बेस्ड आहे. दोन सबस्टिट्युएंट आहेत माझ्याकडे. ऑप्शन बघा, एक ब्ल्यू ने नंबरिंग करतो आतमध्ये 1 2 3 4 5 6, एक नंबरिंग बाहेरून करतो 1 2 3 4 5 6. कोणतं घेणार? ब्लू. ब्ल्यू आलं. का ब्ल्यू आलं? अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली बघा, ब्ल्यू मध्ये अल्फाबेटिकली काय येतोय? 1 मिथाईल येणार आहे अँड 3 इथाईल येणार आहे. वेळेस ह्या काय पिंक कलर समजू आपण, त्याच्यामध्ये 1 इथाईल येणार आहे आणि 3 मिथाईल येणार आहे. कोणतं करेक्ट झालं? 1 इथाईल ना. म्हणजे हे झालं, सेम रूल अप्लाय केला. नंबरिंग सेम येत आहे. सो त्या केसमध्ये व्हॉट यू डू, आपण काय करतो, जर सम सेम नंबरिंग आलं तर वी गो फॉर अल्फाबेटिकल प्रायोरिटी. सो इथे काय बनेल माझ्याकडे? 1 इथाईल 1 इथाईल 3 मिथाईल सायक्लोहेक्सेन. 1 इथाईल 3 मिथाईल सायक्लोहेक्सेन. आलंय का लक्षात? ओके. अजून एक बघा, इथे काय करायचं? दोन नंबरिंग देतो मी परत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. काय करणार? ब्ल्यू. ब्ल्यू और येल्लो? ब्ल्यू. ब्ल्यू वन. व्हाय ब्ल्यू वन? अल्फाबेटिकली. नाही, इथे अल्फाबेटिकली येत आहे का बघा? अल्फाबेटिकली कोण पाहिला येईल हे बघा. इथे नंबरिंग काय बनतंय? सी, 1 येल्लो वाला सांगतो मी नंबरिंग. 1 इथाईल आहे अँड 3 ला 2 मिथाईल ग्रुप आहेत. 3 3 डायमिथाईल हे येल्लो मध्ये झालं. आणि ब्ल्यू मध्ये आपल्याकडे आहे 1 1 डायमिथाईल 3 इथाईल.
सो अशा वेळेस अल्फाबेटिकली तर आपण नंतर बघतो ना, आपण आधी काय बघतो, आधी बघतो लोवेस्ट लोकल नंबर. तो इथे लोवेस्ट लोकल नंबर कुठे अप्लाय होतो, येल्लो मध्ये और ब्ल्यू मध्ये? येल्लो. येल्लो. येल्लो मध्ये, येल्लो मध्ये काय येते, 1+3+3 7. इथे 1+1+3 5. अरे कुठे अप्लाय झाला, 5 मध्ये ना. ऍडिशन करा, 1+3+3 7 येणार आहे, 1+1+3 5 येणार आहे. दोनदा का 3 आणि 1 घेतलंय? दोनदा का घेतलंय, कारण दोन ग्रुप आहेत ना आपल्याकडे, हा एक आहे हा एक आहे. म्हणजे 1 डायमिथाइल किंवा 3 डायइथाइल दिला असतो. चालतं का, आधी पण आपण केलं होतं, दोन वेगवेगळे देतो की नाही नंबर. हे बघ आता, दोन मी दोन डिफरंट कंपाऊंड ड्रॉ करतो. इथे बघ, इथे काय येणार, इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता दोन सेपरेट नंबर द्यावे लागतात की नाही आपल्याला. डायमिथाइल आहे, पण डायमिथाइल नक्की कुठे आहे, सेम कार्बनवर आहे की डिफरंट कार्बनवर आहे ते तर बघावं लागेल. सो दोन वेगवेगळे नंबर द्यावे लागतील, राईट? सो मग म्हणून 133 आणि इथे 113. आलं लक्षात? सो इथे करेक्ट वन हे असणार आहे, हे रॉंग बनणार आहे. सो इथे आता लिहिताना कसं लिहिणार मग, फायनल नेम कसं लिहिणार? 1-1-1-dimethyl नेम -3-ethyl असं लिहितो का? अल्फाबेटिकली लिहायचंय 3-ethyl पहिले. 3-ethyl पहिलं अल्फा लिहिताना ऑलवेज अल्फाबेटिकली. सो 3-ethyl 1,1-dimethyl सायक्लोहेक्सेन. येतंय का लक्षात? ओके. बघा मग दोन रूल आपण बघितले. एक, फर्स्ट सेम नंबरिंग असेल तर त्या केसमध्ये. पहिला तर तो रूल बघितला पॅरेंट वाला, की ओपन चेन आहे क्लोज चेन आहे, तर पॅरेंट आपण डिसाइड करणार ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन तो पॅरेंट झाला. सेकंड बघितला व्हाईल नंबरिंग, अप्लाय करा लोवेस्ट लोकल नंबर रूल. लोवेस्ट लोकल नंबर रूल जर अप्लाय होत नसेल, इफ लोवेस्ट आता इथे अप्लाय झाला, सो मी लोवेस्ट लोकल नंबर घेतला. पण जर लोवेस्ट लोकल नंबर रूल अप्लाय होत नसेल, तर त्या केसमध्ये अल्फाबेटिकल प्रायोरिटी फॉर नंबरिंग घेऊन ठेवतो इथे, की तुम्हाला नंतर लक्षात येईल जेव्हा पीडीएफ रेफर करा. फॉर नंबरिंग इफ लोवेस्ट लोकल नंबर इज नॉट ऍप्लिकेबल, देन अप्लाय अल्फाबेटिकल प्रायोरिटी. ठीक आहे, इथे हा रूल होता. आणि इथे आपण काय बघितलं, इथे फॉर मल्टिपल सबस्टिट्यूशन इथला रूल आहे माझा, फॉर मल्टिपल सबस्टिट्यूशन ऍडिशन शुड बी लिस्ट. क्लिअर आहेत या सगळ्या गोष्टी? हो सर. इथे काय गेलंय नाव, ह्याचं काय नाव बनेल? इथून बघा, नंबरिंगचे ऑप्शन मी देतो तुम्हाला, ए बी सी और डी ई एफ. कुठून नंबरिंग करायचं मला चॅटबॉक्समध्ये टाका रे सगळ्यांनी. ए बी सी डी ई एफ ह्यामध्ये नंबरिंग कोणत्या कार्बन मधून करणार? ए बी सी, ए बी सी ओके. बरेच जण म्हणतात ए बी सी, पण अरे थोडस नीट बघा, थोडस नीट बघा. हे बघा, इथं गेलं तर 1, 2, 3 असं आलं. तेच मी हे केलं असं आलं, बघा 1, 2 अँड 3. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जावं, अल्फाबेटिकली जावं लागेल ना. अल्फाबेटिकली बघायचं इथे आता, लोवेस्ट लोकल नंबर अप्लाय होत नाहीये म्हणून का केलं मी, कारण 1, 2, 3 1, 2, 3
लोवेस्ट लोकल नंबर सेम आहे. सो मग आपण अल्फाबेटिकली बघणार. मग अल्फाबेटिकली पहिला कोण येतो? इथाइल येतो ना. सो इथे असं येईल मग वन इथाइल. कन्फ्युज नाही ना होतात वन इथाइल, कारण दोन तीन रूल एकदम येतात सगळे. आता 2.3 डाय मिथाइल. One ethyl, 2.3 dimethyl cyclohexane. ठीक है? ओके. देतो मी लिहून देतो रूल्स पण. फायनली काय रूल बघितले ते पण आपण बोलूया. ओके बघा रे रूल्स काय काय सांगितले इथे. सायक्लिक कंपाऊंड साठी आपण दोन तीन रूल बघितले. फर्स्ट हा होता इफ रिंग असं लिहूया आपण. पाहिजे आता कलर चेंज करू, मला हा कलर नाही आवडत. फर्स्ट इफ ओपन अँड क्लोज बोथ चेन्स आर प्रेझेंट, दोन्ही प्रेझेंट असतील तर त्या केसमध्ये वन विथ greater number of carbon, one with greater number of carbon will be considered as parent. हा एक पहिला रूल बघितला. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन तो माझा पॅरेंट झाला. इथेच मी हॅशटॅग म्हणून ऍड करतो इफ both have same carbon, then closed chain is parent. ठीक आहे. हा पहिला रूल बघितला. सेकंड काय बघितला? सेकंड रूल बघितला फॉर नंबरिंग अप्लाय लोवेस्ट लोकन नंबर रूल अँड इफ नॉट अप्लिकेबल देन अप्लाय अल्फाबेटिकल प्रायोरिटी. हे एवढेच होते दोन रूल आले लक्षात दोन्हीच्या दोन्ही. येस सर. येस. एक एक्झाम्पल बघा आता. इथे कोणाला पॅरेंट घेणार आपण? ओपन चेन. का ओपन चेन? कारण आपण आधीच्या याच्यात थ्रो रूल केलाय. काय रूल सांगत होता आपल्याला? की मल्टिपल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा पॅरेंट मध्ये तो आला पाहिजे, ही कंडिशन आहे. सो दो इथे सहा कार्बन आहेत आपल्याकडे. इथे तीनच कार्बन आहेत, बट ह्या सहा कार्बन मध्ये आपल्याकडे पॅरेंट नाही. ह्या सहा कार्बन मध्ये काय आपल्याकडे? मल्टिपल बॉन्ड नाहीये, इथे आहे. सो माझा हा पॅरेंट बनणार आहे. हे जेव्हा रिंग मध्ये पण आणि ते ओपन मध्ये पण दोन्हीकडे डबल बॉन्ड असतील तेव्हा अशी कंडिशन येणार नाहीये. बट जरी आली, इवन इफ तशी आली, समजा इथे पण, म्हणजे जनरली हा तुम्हाला एक्झाम्पल येणारच नाही असं, बट स्टील जर असं आलं तर त्या केसमध्ये बट ऑब्विस प्रायोरिटी कोणाला देणार मग आपण इथे? ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहेत त्याला. सो ज्याच्यामध्ये जास्त कार्बन तो पॅरेंट बनेल. येते लक्षात? सो इथे बघा काय बनणार आहे मग. नाव आपलं नंबरिंग कुठून करणार? इथून और इथून करणार ना. 1, 2 and 3. सो थर्ड कार्बनला काय आपल्याकडे? थर्ड कार्बनला सायक्लोहेक्सेन सायक्लोहेक्स सबस्टिट्युएंट आहे. सो
वायल वायल सो साइक्लोहेक्साइल प्रोप तीन येते लक्षात थ्री साइक्लोहेक्साइल प्रोपीन इज इट क्लियर येस येस सर येस सो दॅट वॉज इट झालंय तिन्ही गोष्टी क्लिअर आहेत आपल्या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड सायक्लिक कंपाऊंड सायक्लिक मध्ये पण आपण मोनोसायक्लिक वरच फोकस केलाय हा बायसायक्लिक कंपाऊंड पण एक्झिस्ट करतात बट बायसायक्लिक साठी आता आपल्याला नाहीये म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये बायसायक्लिक मेन्शनच नाहीये बट स्टील जरी आलं तरी तुम्हाला ते रूल सेम अप्लाय करायचे समजा बायसायक्लिक दिलं म्हणजे एखादं कंपाऊंड मी असं ड्रॉ केलं बायसायक्लिक म्हणजे असं दोन सायकल आहेत माझ्याकडे ह्या केस मध्ये दोन सायकल आहेत कोण पॅरेंट बनेल एक्स येस वन विथ मोर नंबर ऑफ कार्बन सो काय इथे नाव काय बनेल फर्स्ट कार्बनला सायक्लोप्रोपाइल आहे सायक्लोप्रोपाइल सायक्लोहेक्सेन ओके सो हे नाहीये बायसायक्लिक सिलेबस मध्ये नाहीये बट स्टील माहीत असू देत सो एवढंच होतं saturated unsaturated and cyclic compounds we are done with that now we are left with only functional group ahe ani benzene ahe theek hai so next lecture madhe we will do functional group tacha next lecture madhe we will do benzene and then we are done with nomenclature ka part sir hechat isopropyl second butyl asel ka kuthe mhanje ase kuthe nahi sangtoy mi yes 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 nakki jail ka nahi same same hai aadhi je hota tes ha asa compound ja ghetla mi हे काय झालं आयसोप्रोपाइल आयसोप्रोपाइल कोणाला अटॅच आहे तो हेक्सेन आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्सेन येस बनणार आहे मी सांगितलं ना मी आधीचे जे रूल आहेत ते सगळे अप्लाय करायचे सेम ऍज इट इज अप्लाय करायचे क्लिअर आहेत गोष्टी येस सर येस सर ओके सो बघा मी एक नेक्स्ट वन ऑर टू आवर्स मध्ये ट्राय करतो ऑर एल्स मॅक्स टू मॅक्स संध्याकाळी पाच पर्यंत आय एम नॉट शुअर आता नेक्स्ट दोन वाजले बट मी ट्राय करतो की पाच वाजेपर्यंत तुम्हाला एक असाइनमेंट शेअर करतो ज्याच्यामध्ये एक 50 क्वेश्चन कन्सिडर करा तुम्ही 15 क्वेश्चन फ्रॉम सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन 15 क्वेश्चन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि 15 क्वेश्चन फ्रॉम धिस सायक्लिक तीन बघितले ना तर तीन मधले 15 15 15 असे 45 क्वेश्चन शेअर करतो तुम्हाला सो ट्राय करा उद्या संध्याकाळपर्यंत ते सगळेच्या सगळे सॉल्व्ह करून होत आहेत आणि तसा जास्त वेळ राहणार नाही बट ट्राय करा लवकरात लवकर आणि उद्या संध्याकाळी मी त्याचं सॉल्युशन देतो तुम्हाला बाय टुमारो इव्हिनिंग मी त्या क्वेश्चनचं सॉल्युशन देतो हो सर आफ्टर सॉल्व्हिंग द क्वेश्चन यू विल अंडरस्टँड की तुम्हाला नक्की समजलेत की नाही समजलेत रूल सॉल्व्ह करताना हे जे काही केलंय आता दोन पीडीएफ मी शेअर करतो ह्याचं एक आणि आज सकाळचं एक ते दोन्ही पीडीएफ मधून रेफर करून सॉल्व्ह करा ठीक आहे चला तर मग एंड करतो भेटू आपण आता उद्याच्या नॉर्मल लेक्चर मध्ये येस सर लास्ट असाइनमेंट तुम्ही दिलेली त्याचे सोल्युशन कधी शेअर करणार लास्ट म्हणजे आता जी दिली ती वाली म्हणते का नाही ती नाही सर ती आयसोमेरिझम मध्ये आयसोमेरिझम येस आज आज संध्याकाळी करतो आता मी फ्री आहे तसा सो मी आता परत बनवतो मी सांगितलं त्याचा बनवला व्हिडिओ आणि ऑडिओ कॅप्चर नाही झाला सो आता मी परत बनवतो आणि मग आज संध्याकाळपर्यंत देतो चालेल सर चला बाय 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 सर बाय सर